आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावामध्ये घडली आहे प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या स्वतःच्या नऊ वर्षीय मुलाला मारल्याची हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे संगीता रमेश बागुल आणि तिचा प्रियकर साहेबराव पवार असे आरोपींची नावे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात एका जंगलाच्या दरीमध्ये सतरा फेब्रुवारीला पोलिसांना एक अनोळखी मुलाचा मृतदेह कुजलेला अवस्थेत मिळाला होता मृतदेहावर असलेले कपडे आणि इतर गोष्टींमुळे पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली होती परंतु खून कोणी आणि कसा केला याचा शोध पोलीस घेत होते मुलाची अपहरणाची तक्रार देताना आणि मृतदेह सापडल्यानंतर देखील आईच्या चेहऱ्यावर रडू किंवा दुःखाची भावना नसल्यामुळे पोलिसांना मुलाच्या आईवर संशय होता त्यामुळे पोलिस आईला ताब्यात घेत मला मुलाने प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवराच्या मदतीनेच मी त्याचा खून केला असल्याची धक्कादायक कबुली आईने पोलिसांना दिली आहे यानंतर पोलिसांनी संगीता अटक केली आहे तर तलवाडा शिवारात मृतदेह पोलिसांना मिळाल्याची माहिती घाबरलेल्या साहेबराव पवार याने विषारी औषध सेवन केलेत दोन दिवसांपासून तो एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे साहेबराव याला ताब्यात घेतल्यानंतरच खुनाचा अधिक उलगाडा होईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे फौजदार रमेश जाधव सहाय्यक फौजदार रज्जाक्षेख योगेश वाघमोडे गोपाळ जानवाल आर बी कवडे ही कामगिरी केली आहे वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार गौरख खरड हे करत आहे शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर